मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी ग्लोबल अकॅडमी वैजापूर या शाळेमध्ये सर्व पालकांचे हार्दिक स्वागत। प्रिय पालकांनो, मागील शैक्षणिक वर्षात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शिक्षणाविषयी अनेक समस्या निर्माण झाल्या। यातून आपल्या व्यवस्थापनाने मार्ग काढत आपल्याला ऑनलाईन शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देऊन मागील शैक्षणिक वर्ष आपण पूर्ण केले। कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीत अनेक उपाययोजना करण्याचे प्रयत्न आमच्याकडून केले गेलेत व यातून आम्ही मुलांच्या शिक्षणाला खंड पडू दिला नाही। चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 हे आपण 17 मे 2021 पासून सुरू करत आहोत। मागील शैक्षणिक सत्रामध्ये आपण ऑनलाईन शिक्षणाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली होती व यातून विद्यार्थी व पालक यांचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे। सध्या तरी जोपर्यंत राज्य सरकार आपल्याला परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्याला हे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवावे लागेल। चालू शैक्षणिक वर्षात बदल करून विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे। यात काळानुरूप व नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल करण्यात आला आहे। येत्या 2 पर्यंत मुलांच्या इंग्रजी संभाषणावर जास्त भर देण्यात आलेला आहे। येत्या 3 ते 5 पर्यावरण म्हणजे EVS त्याऐवजी आपण विज्ञान म्हणजे सायन्स हा विषय देऊन विद्यार्थ्यांचा भविष्यातील उच्च शिक्षणातील पाया पक्का करण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे। इयत्ता 6 ते 8 या वर्गात विद्यार्थ्यांना स्वय अध्ययनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन व लेखन कौशल्य यावर विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे। मुलांसाठी ई लायब्ररीची संकल्पना सुरू करत आहे। यातून विद्यार्थी स्वयंपूर्ण कसा होईल याचाच विचार करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त जर पालकांना विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत काही सूचना करावयाच्या असतील तर त्याचे नक्कीच स्वागत आहे व त्या प्रत्यक्षात उतरवण्याचे आम्ही प्रयत्नशील असू असे मी पालकांना वचन देतो। प्रिय पालक मित्रांनो, हे सर्व करत असताना प्रश्न येतो तो शाळेच्या फीसचा आणि हा विषय निघाला की पालक नाराज होतात। या नाराज होणाऱ्या पालकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण सर्व आपल्या आयुष्याची धडपड कशासाठी व कुणासाठी करता? आपल्या पाल्यासाठीच ना। जर मग आपण आपल्या पाल्यासाठी करतो तर फीस भरण्यासाठी आपण शाळेच्या नोटीसची व फोनची वाट का पाहतो? आपण दिलेल्या वेळेतच फीस भरावी व सहकार्य करावे। प्रिय पालकांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपली शाळा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर चालते, त्यामुळे जेव्हा तुम्ही फीस भरता तेव्हाच शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करता येतो व पाल्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे वेतन वेळेवर देता येते व आपल्याला शाळा व्यवस्थित चालवता येते। आपणास फीसच्या संदर्भात 10 दिवसापूर्वी मी एक वेळापत्रक पाठवले। यात चालू शैक्षणिक वर्षाची फीस कशी भरावायची, म्हणजे पहिला हप्ता कधी, दुसरा हप्ता कधी, उशीर व्हायला नको। कारण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शाळेने कडक धोरण का घेतले, तर प्रिय पालकांनो, जोपर्यंत फीस येत नाही तोपर्यंत शाळेचा व मुलांचा सर्वांगीण विकास करणे शक्य नाही हे आपण समजून घ्यावे आणि हे सर्व आपण व्यवस्थित समजून घ्याल अशी माझी खात्री व पालकांवरचा असलेला विश्वास मला सांगतो। शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गातला बदल कसा असेल याचे प्रत्यक्षित आपणास व्हॉट्सॲपवर टाकण्यात आले हे आपण बघितले असतील अशी माझी पूर्ण खात्री आहे।
आपण आतापर्यंत शाळेला जे सहकार्य केले ते यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा करतो व थांबतो. धन्यवाद.